सदलगा परिसरात दुधगंगा नदीचे पात्र कोरडे पाण्याविना पिके संकटात वेळेत व मुबलक पाणी सोडण्याची गरज सदलगासह परिसरात काळमवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी हरित क्रांती घडवण्यासाठी पूरक ठरले आहे पण सध्या उन्हाच्या तडाक्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना मुबळेकासे पुरेसे पाणी सोडण्यात येताना दिसत नाही यामुळे दूधगंगा नदी पात्र कोरडे पडले असून विद्युत पंप बंद अवस्थेत आहेत पाण्याविना ठणटाणाड झाल्याचे दिसून येत आहे काळममावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला पाणी सोडणे गरजेचे आहे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्यात येते पण नोव्हेंबर दुसरा आठवडा संपला तरी पाणी न सोडल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे पाणी कधी येणार याकडे लक्ष लागलं आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुबलक पाणी उपलब्ध होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लावण भाजीपाला केळी हरभरा अशा उत्पादकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे असे असताना सध्या पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिके संकटात सापडले आहेत उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत यासाठी पुरेसे पाणी वेळेत सोडण्यासाठी सदलगा नेज बहिनाकवाडी वडगोल मलिकवाड जनवाड घोसरवाड दतवाड आदी भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मागणी होत आहे महानकार्य न्यूजसाठी सदलग्याहून प्रतीक कदम